नमस्कार, मी लक्ष्मण दातखळे. आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाज मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे घराघरांत पोहोचलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आपला आवाज वृत्तवाहिनीची. नुकतीच आपला आवाजच्या निवासी संपादकपदी पवनजी गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपला आवाजच्या मुख्य कार्यालयात गाडेकर यांचा यानिमित्त छोटेखाणी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी बेनके, आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी, संपादक रायचंदजी शिंदे, कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी, तसेच आपला आवाज परिवारातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार. आज आपण आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये सगळे जमलेलो आहोत. मागच्या 1.5 वर्षापासून आपला आवाज उत्तर पुणे जिल्ह्यात स्वतःच एक अस्तित्व वेगळं स्वतःचं नाव तयार करीत आहे आणि यामध्ये अनेक सगळ्या परिसरातल्या घडामोडी असतील, सगळी चांगली माणसं यामध्ये काम करत आहेत आणि एक समाजाला न्याय द्यायचा आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत. आपल्या टीम मध्ये मग तेच काल पवन गाडेकर दाखल झालेले आहेत आणि आपल्या ह्या आपला आवाज परिवाराचे ते निवासी संपादक म्हणून काम पाहणार आहेत. अतुलबाई यांनी आणि वाणी साहेबांनी आणि माझ्या माध्यमातून मधल्या 15 दिवसापासून आपण सगळेजण प्रयत्न करत होतो आणि हे निश्चितच आनंदाची बाब आहे. एक अनुभवी जुन्नर शहराची नाडी माहिती असलेला एक खरा हाडाचा पत्रकार म्हणून ज्यांचं नाव घेतलं होतं, असे पवनजी आपल्या टीम मध्ये नक्कीच यापुढं एक न्याय द्यायचा प्रयत्न करतील. या परिसरातल्या इत्यंभूत बातम्या असतील त्या आपल्या चॅनलला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांच्या मधून आपण प्रयत्न करणार आहोत. या सगळ्या यामध्ये पवनजींचा आपण एक छोट्याने सत्कार करणार आहोत, पण त्याच दरम्यान आपल्या टीम मध्ये भेट देण्यासाठी, आपल्या स्टुडिओ भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल शेठ इथे आलेले आहेत. त्यांच्या हस्ते आणि आपल्या ह्या टीमच्या वतीने आपण पवनजीचा सत्कार करणार आहोत. नेमकं काय पुढचं हे असेल ते पण मुख्य संपादक सांगतील का या टीम मध्ये नेमकं काय असणार आहे, पुढची धोरण काय. अल्पावधीत लोकप्रिय ठरलेलं उत्तर पुणे जिल्ह्यातील आपला आवाज न्यूज नेटवर्क हे लोकहितार्थ एक साधारणतः 18 महिन्याआधी म्हणजे साधारणतः 22 ऑक्टोबर 2015 रोजी आपण या न्यूज चॅनलच्या या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये सुरुवात केली. यामध्ये आपला आवाजचे संपादक रायचंदजी शिंदे आणि आपला आवाजच्या सगळ्याच टीमचा, मग कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी, व्यवस्थापक सुजित सरजीने आणि सगळीच टीम यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि जुन्नर तालुक्यातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या असणाऱ्या समस्यांना कुठेतरी एक न्याय मिळावा, त्याच्या हक्काचं असणारं व्यासपीठ या उद्दिष्टाने आपण आपला आवाजची या ठिकाणी सुरुवात केली. आणि आज घराघरात आणि मनामनामध्ये आपण एक विश्वासाचं नातं आपल्या प्रेक्षकांशी जोडले की ज्याही बातमीला न्याय दिलाय तो अगदी मनापासून दिलाय, कुठल्या गोष्टीची कधी ऍडजस्टमेंट केली नाही, कुठल्या गोष्टी कधी बळी पडलो नाही. सगळेच टीम अतिशय चांगली आणि प्रामाणिकपणे काम करते आणि कुठेतरी आपल्याचं नेटवर्क वाढत राहावं या हेतूने मग आमचे मित्र पवनजी गाडेकर, पवनचं आमचं बसलं उठणं नेहमीच होतं, कधी पवनने मला स्पर्धक मानलं नाही आणि मी कधी पवनला मानलं नाही. कुठेतरी आम्ही एकत्र यावं ही भावना पवनची होती, माझी होती. मग त्या माध्यमातून रायचंदजी शिंदे यांनी बऱ्याच वेळेमध्येच देखील पवन आला पाहिजे, सुरेश वाणीचे तेच होकार होता की पवन सारखा माणूस जर जुन्नर शहरासाठी आपल्याला मिळत असेल तर एक आपल्याची चांगली टीम ह्या जुन्नर शहराला, ह्या तालुक्याला आपल्या माध्यमातून न्याय देऊ शकते. या सगळ्या गोष्टीचा आम्ही सहसा सगळा विचार केला आणि कालचा तो दिवस उगवला. पवनशी आमची अनेक वेळा चर्चाही झाली, पण काही गोष्टी होत्या, काही मुद्दे होते, काही तत्व होती, या सगळ्या गोष्टींची जेव्हा काल चर्चा झाली आणि मग हा निर्णय झाला की पवन म्हटलं की ठीक आहे आता मलाही काही गोष्टी मान्य आहेत आणि त्यांनी आपल्याला होकार दिला आणि आज पवनजी गाडेकर आपल्या आवाजच्या टीममध्ये या ठिकाणी सहभागी झाले. आज आपण त्यांना या ठिकाणी निवासी संपादक या पोस्टिंगवर त्यांची नियुक्ती केलेली आहे. मी पवनजी गाडेकरांना या ठिकाणी आपला आवाज परिवाराच्या वतीने या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून हीच अपेक्षा राहील की त्यांनी आजपर्यंत जे पत्रकारिता 7-8 वर्षांमध्ये त्यांचं जुन्नर तालुक्यामध्ये एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे ती ओळख त्यांची कायम या ठिकाणी राहावी आणि त्यांच्या हातून या समाजाची सेवा घडावी, समाजाच्या या घटकांना त्यांच्या असणाऱ्या न्याय हक्कासाठी त्यांच्याकडून त्यांना न्याय मिळावा अशी या ठिकाणी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जुन्नर तालुक्याचं युवा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय बेनके साहेब, आपला आवाजचे मुख्य संपादक, आपला आवाजचे मालक अतुलजी परदेशी, आपला आवाजचे संपादक रायचंदजी शिंदे, आपला आवाजचे एडिटर श्रीनिवास शिंदे आणि आपला आवाजचे मार्केटिंग मॅनेजर संजयराव पवार, मॅनेजर सुजित सरजीने, लक्ष्मण आणि उपस्थित सगळेच आमचे सहकारी. आपला आवाज निघाले या 1.5 वर्षामध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचबरोबर सगळ्याच राजकीय मंडळींशी सलोख्याचं नातं ठेवलेलं आहे. कोण आपला कोण परका अशी भूमिका कधीही ठेवलेली नाही, सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. म्हणूनच सर्व राजकीय पक्षांबरोबर सर्वसामान्य आपला आवाज हा आमचा आवाज आहे असं म्हणून संबोधित आहे. व
पवन गाडेकर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. आमची सगळ्यांची मीटिंगमध्ये चर्चा झाली, पवनजींनी होकार दिला आणि आपला आवाज सर्वसामान्यांना भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशीच आमची भूमिका राहील. आज या कार्यक्रमाला बेनकेसाहेब आलेत, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. बेनकेसाहेब आमच्यावर असंच प्रेम करा, असंच सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी, त्याचबरोबर आता ज्यांचं आगमन झालंय ते राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आमचे मित्र अतुल बेनके, त्याचबरोबर कार्यकारी संपादक सुरेश वाणी, त्याचबरोबर रायचंद शिंदे, आपला आवाजची सर्व टीम. या टीममध्ये मी काल दाखल झालो, सर्वांनी माझं भरभरून कौतुक केलं, स्वागत केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. त्याचबरोबर फेसबुक, व्हॉट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांचे मला फोन आले, अनेकांनी प्रतिसाद दिला, चांगल्या कमेंट्स दिल्या, काही गोष्टी माझ्याशी हितगुज केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर आपण माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा तडा वैयक्तिक माझ्याकडनं जाणार नाही याची मी खात्री घेईल आणि त्याच पद्धतीने मी माझे काम या ठिकाणी तुम्हाला कामातनं माझ्या प्रामाणिकपणा हा मी दाखवून देईल आणि असंच भरभरून प्रेम आपल्या सर्व टीमचं माझ्यावर राहो आणि जर काही माझं चुकत असेल तर नक्कीच आपण मला सांगावं, त्याबद्दल कोणतीही शंका मनात आणू नये. या कार्यक्रमाच्या निमित्त अतुल बेनके आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि सर्व जनतेचे ज्यांनी ज्यांनी भरभरून मला प्रेम दिलं, प्रतिसाद दिला, त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपला आवाज या टीम मध्ये मी आज दाखल झालो याचा मला पूर्णपणे मनस्वी आनंद होत आहे. सर्वांचे आभार, धन्यवाद. आज अत्यंत आनंदाचा दिवस आपला आवाजच्या टीम साठी आणि योगायोगाने जुन्नर शहरामध्ये रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये आज जुन्नर शहरामध्ये पोलीस खात्यामार्फत इफ्तार पार्टी ठेवली आहे आणि इथं आल्यानंतर मग अतुल शेठ परदेशींना भेटण्यासाठी मी इथं आलो जे आपल्या आवाजचे मुख्य संपादक आहे आणि योगायोगाने पवनच्या माझा मित्र त्याच्या या छोट्याच्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहतात. या आपला आवाज टीमचे मुख्य संपादक अतुल परदेशी, आपला आवाज टीमचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी, संपादक मी ज्यांना दाजी म्हणतो ते हे रायचंदजी शिंदे, ज्यांचं आपण सगळेजण स्वागत करतोय ते आदरणीय पवनजी गाडेकर, मग सगळीच ही आपला आवाजची टीम, पवन साहेब, सर्जने साहेब, शिंदे साहेब आणि सगळ्यांनी म्हणायचं लक्ष्मण धाव का लक्ष्मण पवन फील्ड सगळीकडे पोहोचणार असे लक्ष्मीजी दातखेडे. आपला आवाज ही खरोखरच अल्पावधीमध्ये लोकप्रिय ठरलेली आहे आणि एखादा व्यक्ती, एखादी संस्था किंवा एखादी मीडिया, एखादी कंपनी लोकप्रिय होण्यासाठी त्याच्यासाठी खूप मेहनत लागते, सातत्य लागतं. प्रसिद्धी मिळवणं सोपं आहे, पेपरमध्ये जाहिरात दिली, फ्लेक्सबोर्ड लावले, त्याने माणूस प्रसिद्ध होतो. पण माणूस किंवा संस्था लोकप्रिय कधी होती, त्याच्या कार्यातूनच होते. आणि म्हणून आपला आवाजकडे बघण्याचा दृष्टिकोन जुन्नर तालुका, उत्तर पुणे जिल्हा, नगर जिल्ह्यामधला काही भाग, अत्यंत संपूर्ण परिसरामध्ये एक आपला आवाजकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा आहे. प्रामाणिकता, नीतिमत्ता, नियतेने पुढचं पाऊल टाकणार आणि हळूहळू नाही पण जलद गतीने टाकणार ही जुळे आपला आवाजची टीम आहे. अनेक स्थित्यंतर आपला आवाजमध्ये स्थापने झाल्यापासून मी पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये त्याचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी, त्यांच्यावर अनेक लोक आलेत, अनेक लोक गेले, नवीन जॉईन झाले. पण ही जी नवीन टीम आहे ही पत्रकारितेमधली अत्यंत पॅशनेट टीम आहे. या सगळे जे टीम आपण जो बघतोय या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, एकमेकांशी जुळणार नाही. त्यात आता पवनची भर पडली पण एक धागा त्यांना एका माळेमध्ये आणला, तो म्हणजे पत्रकारितेबद्दल त्यांच्या हृदयामधलं पॅशन. हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी होते पण आपला आवाजने ही जी काही टीम बिल्ड केली ही टीम आता अत्यंत ताकदीची आणि स्ट्रॉंग झालेली आहे. मी सातत्याने त्यांना सांगायचो, सांगत राहिले की एखाद्याने चांगलं काम केलं तर शाबासकीची थाप टाका पण चुकला तर त्याचं कान पण पकडायला मात्र तुम्ही विसरू नका. आणि अशाच पद्धतीचं त्यांचं पाऊल असल्यामुळं हे चांगल्या पद्धतीने पुढे चालले. पवनचा आज आपण सगळ्यांनी स्वागत केले. जुन्नर शहरामध्ये त्याची पत्रकारिता, त्याच्याबद्दलचा सखोल अभ्यास, प्रत्येक राजकीय गणित, प्रत्येक गल्ली, प्रत्येक पेठ, प्रत्येक समाज, श्रीमंत गरीब, प्रत्येक जातीचं नेमकी काय काय समीकरण कशा पद्धतीने वाटचाल करतात
याच्यावर पवनचं बारीक लक्ष असतं. म्हणून आता पवनची निवासी संपादक म्हणून निवड केलेली आहे, अत्यंत योग्य निवड केलेली आहे. आणि जुन्नर शहर आणि शहरालगत जे काही ग्रामीण भागातले आता ते शहरीकरण होत आहे याचं कव्हरेज निश्चित प्रकारे तो चांगलं करेल. नगरपालिका असेल, हे तालुक्याचं गाव आहे, सगळे मुख्य कार्यालय सगळे जुन्नर शहरात आहेत. म्हणून इथले जे काही घडामोडी असतील ते जलद गतीने आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पवनची निश्चितच मदत होणार आहे. आणि पवन त्याचा स्वतःचा एक व्यवसाय आहे, पत्रकारितेमधून मला पैसे कमवायचे आणि मी मोठं व्हायचं असं मुळीच त्याचा हेतू नाही, म्हणजे हा कोणाचाच नाहीये. पण अशा प्रकारचा एक चांगला व्यक्ती या आपलावाच्या टीम मध्ये आला, मी त्याचं स्वागत करतो, आपलावाच्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्याच्या भविष्य कालावधीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी आदरणीय बेंडके साहेब आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मी आपला आवाज मध्ये ज्या दिवसापासून जॉईन झालो त्या दिवसापासून पाहतोय की अतिशय उत्कृष्ट काम आणि धडाडीचं नेतृत्व पत्रकारितेतली मी या ठिकाणी पाहिलं. सर्वच मुख्य संपादक तुलजी परदेशी सर असतील, कार्यकारी संपादक वाणी साहेब असतील, संपादक शिंदे सर यांनी मला या ठिकाणी सामावून घेतलं, संधी दिली. त्याच्यानंतर आमचे व्यवस्थापक सुजित सर्जिने सर, एडिटर शिंदे सर, त्या सर्वांनी इथं मला खूप असं चांगली संधी दिली. आणि यातच आता एक चांगल्या व्यक्तीची भर पडली आहे, ते म्हणजे गाडेकर सर. आज त्यांचं आपला आवाजच्या या सर्व टीम मध्ये मी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाला अतुल शेठ बेंके सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं आणि सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो.